नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार तेवीसची ची जाहिरात जुलै एंड पर्यंत येण्याची शक्यता सहाशे पंधरा सहाशे पंधरा पदांची मागणी पत्र सरकारकडून एम पी एस ला गेलेलं आहे पाच जुलैला हे मागणी पत्र गेलंय तर विचार करा साधारणतः या महिन्याच्या एंड पर्यंत जाहिरात येणं अपेक्षित अंदाजित आहे सो so, या परीक्षेसाठी तुम्ही जर तयारी करणार असाल तर पहिला मुद्दा तुमच्या समोर येतो पहिला प्रश्न तुमच्या समोर येतो की मी पात्र आहे का या पात्रतेबद्दल काही बदल तर का नाही झालेलं ना या पात्रतेबद्दल दोन हजार बावीसला जे निकष तेच आहे का सो नवीन या वर्षी जे पात्र होणारे विद्यार्थी असतील ते कोणते विद्यार्थी असतील त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की डिपार्टमेंटल पी एस आय तयारी करणार असाल तुम्ही तर त्या संदर्भात रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला उपलब्ध आहे ही बॅच तुम्ही तुमच्या सेवा करत असताना तुमच्या स्टेशनला बसलं असताना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ती बॅच ते विषय ते लेक्चर त्या टेस्ट सिरीज ते एम सी क्यू ते पी क्यू त्या नोट्स रीड करू शकणार आहात फक्त एका मोबाईलवरती हे ॲप डाउनलोड करा लगेच तुम्ही परचेस करा याची व्हॅलिडी तुम्हाला सहा महिने असणार आहे सो कधीही तुम्ही हे लेक्चर बघू शकता स्पीडनी बघू शकता स्पीड कमी करून बघू शकता हवं त्या टॉपिकला हवं त्या विषयाला तुम्ही जाऊन बघू शकता खूप चांगली संधी इथे अव्हेलेबल असणार आहे सो मला माहिती आहे तुम्हाला लाईव्ह बॅच शक्यतो जमणार नाही आहे सो तुमची ही गरज ओळखूनच ही बॅच इग्नाईट अकॅडमीने चालू केली आहे फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयात काय काय असणार आहे इथे शिकवणारा सगळा स्टाफ सगळी फॅकल्टी ही वेल्ड त्या विषयातली मास्टर आहे सगळे विषय पूर्वपरीक्षेशी शिकवले जाणार आहे ही पूर्वपरीक्षा ओरिएंटेड बॅच आहे संपूर्ण अभ्यासक्रम टेस्ट समाविष्ट आहे प्रत्येक आठवड्याला मेंटोरिंग तुमच्यावर बोलणं केलं जाणार आहे आणि पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल असणार आहे सो डेफिनेटली या बॅचचा फायदा तुम्हाला होणार आहे अजिबात रिस्क घेऊ नका तुमचा अभ्यास झाला असेल अभ्यास करत असाल कुठेतरी बॅच जॉईन केली असेल बॅच करून झाली असेल तरी सुद्धा ही बॅच का लावावी कारण ह्या बॅच मध्ये टू द पॉइंट विशेष सब्जेक्ट प्रॉपर पद्धतीने कव्हर केलेला आहे सो नक्की ज्याचा फायदा होणार असेल तर आत्ताच हे ॲप तुम्ही डाउनलोड करा कोर्सेसवर जा तिथून डिपार्टमेंटल पी एच ची बॅच परचेस करा अडचण आल्यास अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करा जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे पात्रता कोण ही परीक्षा कोण देऊ शकतं यात निकष का काय काय येतात बघा पहिली पात्रतेबद्दल मी तुम्हाला वन्द सांगेल की कोणता उमेदवार ही एक्झाम देऊ शकणार आहे दुसरी पात्रता बघितली तर शैक्षणिक पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता काय असावी लागेल आणि तिसरा मुद्दा तुम्हाला इथे सेवा किंवा अनुभव किती असावा लागणार आहे आणि चौथा मुद्दा यामध्ये आहे की तुम्हाला संधी किती असणार आहे ही एक्झाम देण्यासंदर्भातली संधी किंवा वयोमर्यादा हो आपण इथे लक्षात घेऊया बघा हे डिपार्टमेंटल पी एस आहे डिपार्टमेंटल पी एस आहे किंवा विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा या स्पेसिफिक उमेदवारांसाठीच असतात मग वन बाय वन बघूया की कोणता उमेदवार यासाठी पात्र आहे बघा हे आयोगाचं नोटिफिकेशन तुमच्या समोर ठेवलंय प्रत्येक माझा व्हिडिओ विथ प्रूफ तुम्हाला दाखवायचा माझा प्रयत्न असतो सो विथ प्रूफ तुम्हाला बघा आयोगाच्या नोटिफिकेशनवर तुम्ही गेलात स्कीम ऑफ एक्झामवर तुम्ही गेलात तर त्याचा नोटिफिकेशनचा हा भाग आहे चार उमेदवार इथे पात्र आहे पहिला आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्यालाच आपण काय म्हणूया असिस्टंट सब इन्स्पेक्टर त्यानंतर पोलीस हवालदार त्यानंतर पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई म्हणजे असे किती उमेदवार इथे पात्र आहेत चार हा पहिला पोलीस उपनिरीक्षक म्हणजे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवलदार पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई या कॅटेगरीत तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकते हा झाला पात्रतेचा पहिला निकष दुसरा निकष काय पात्रतेचा तर तो आहे वयोमर्यादेचा आता वयोमर्यादा त्यांची जे चार उमेदवार मी तुम्हाला सांगितले त्यांची वयोमर्यादा ओपन जर असाल तुम्ही ओपन कॅटेगरीचे तर पस्तीस वर्षपर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि कॅटेगरी ओपन सोडून ज्या कॅटेगरीचे तुम्ही असाल इव्हन दो ईडब्ल्यू जरी असेल तर तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत ही एक्झाम देता येणार आहे आता ही झाली वयोमर्यादा पण त्यात अजून एक निकष त्यांनी ऍड केलेला आहे ही वयोमर्यादा जेव्हा ऍड येते त्या मध्ये दिनांक दिलं जातो वया बाबतचा त्या दिनांकापर्यंत तुमचं या वर्षापर्यंत दि, दिनांकापर्यंत इतके वर्ष किंवा याच्या आत असेल तर एक्झाम देऊ शकतात दुसरा एक निकष त्यांनी दिलाय ज्या ज्या उमेदवारांनी आता काही कारण मधल्या कालावधीमध्ये जर एक्झाम झाल्याच नव्हत्या किंवा लगातार तुमच्या वयोमर्यादा पार करण्याच्या अगोदर तुम्हाला जर लगातार तीन एक्झाम देता आल्या नाही तर अशा उमेदवारांना वयोमर्यादा ओलांडून गेल्यानंतर सुद्धा संधी देण्यात येणार आहे सो हा मुद्दा नीट लक्षात द्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हा मुद्दा लक्षात येत नाही म्हणजे काय बघा एखाद्या उमेदवाराने दोन हजार एकवीसला दोन हजार बावीसला लगातार एक्झाम दिली लगातार म्हणतो मी त्याच्या अगोदर लगातार तीनदा एक्झाम दिलेलीच नाहीये म्हणजे वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी किंवा जर आपण कॅटेगरीचा उमेदवार इथे जर पकडला तर कॅटेगरीचा उमेदवार बघा एकोणचाळीसव्या वर्षी एक्झाम दिली चाळीसाव्या दिली लगातार तिसरी एक्झाम मात्र देता आली नाही त्यांना त्याच्या अगोदर ब्रेक ब्रेक करून दिली होती वीसला एक्झाम झालीच नाही आहे एकोणावीसला पण दिली नाही एक्झाम एकवीस बावीसला जर एकवीस बावीस ह्या वर्षामध्ये लगातार दोनदा दिली मी उदाहरण देतोय फक्त लक्षात घ्या लगातार दोनदा एक्झाम दिली तिसरी एक्झाम देताच आली नाही असा उमेदवार जरी वय ओलांडून गेलाय मी कोणाबद्दल बोलतोय कॅटेगरीच्या उमेदवाराबद्दल बोलतोय बरोबर वय लिमिट काय चाळीस आहे चाळीस तर कम्प्लीट झालंय लगातार दोनदाच दिली मग त्याला जरी एक्केचाळीस वर्ष झालं तरी हा दोन हजार तेवीसची ची एक्झाम देऊ शकणार आहे जसं कॅटेगरी बद्दल बोललो मी तसं ओपन बद्दल तुम्ही लक्षात घ्या एकवीस आणि बावीस ह्या वर्षी ओपन कॅटेगरी बद्दल बोलतो मी एकवीस बावीस ह्या वर्षी वयाच्या वयाच्या ते, चौतीस ते, आणि पस्तीस वर्षी त्यांनी एक्झाम दिली आहे पण त्यांचं वय ओलांडून गेलंय मग तरी सुद्धा त्याला तेविसाव्या वर्षी छत्तीस वय म्हणजे लगातार तिसरी असेल एक्झाम तर हा मुद्दा नीट लक्षात द्या तुम्ही याच्या पहिले लगातार तीन जर दिले असेल वय ओलांडून गेलं तुम्हाला संधी नाहीये लगात तीन दिल्याच नाहीये तर तुम्हाला ही संधी असणार आहे बघा हा मुद्दा तुम्ही नीट लक्षात घ्या सलग तीन संधी मिळण्या नसतील तर तर अशा उमेदवारांना ही संधी देण्यात आलेली आहे पुढचा मुद्दा आहे बाकीचे निकष लावले जातात बाकी इतर बाबतीत तुम्हाला वयोमर्जा सवलत नाहीये हा मुद्दा नीट लक्षात नसला आला तर कमेंटमध्ये मला सांगा नक्की मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल सेपरेटली किंवा कमेंटमध्ये तुमच्या कमेंटला उत्तर पण देऊन देईल पुढे बघूया शैक्षणिक अर्हता तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक अर्हतेबाबत आणि त्याच्याबद्दल काय सेवा पण दिलेली आहे म्हणजे नुसती शैक्षणिक अर्हता नाही तर सेवा पण असावी लागेल कशी बघा तीन मुद्दे त्यात निकष निकष आहे बघा पहिला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा आहे दुसरा आहे एच एस सी म्हणजे बारावीचा आणि तिसरा आहे माध्यमिक म्हणजे दहावीचा म्हणजे आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो बघा एखादा उमेदवार आहे त्याचं डिग्री झालेलं आहे काय पदवी मिळवली असेल तर त्या उमेदवाराला सेवा किती लागेल म्हणजे बघा सेवा तर एखाद्या उमेदवाराला जर बारावी झाली असेल तर त्याची सेवा किती लागेल एखाद्या उमेदवाराची दहावी झाली असेल तर सेवा किती लागेल पदवी जर झाली असेल तर त्यांनी चार वर्ष नियमितपणे चार वर्ष नियमित हा शब्द पण नीट लक्षात घ्या नियुक्ती झाल्यानंतर नियुक्ती झाल्यानंतर नियमित चार वर्ष म्हणजे फॉर्म भरण्याच्या डेट पर्यंत तुमचे चार वर्ष झाली पाहिजे काय म्हटलं मी फॉर्म भरण्याच्या डेट पर्यंत तुमचे चार वर्ष किंवा नियुक्तीच्या दिनांकापासून खालील किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे फॉर्म भरण्याच्या चार वर्ष किंवा फॉर्म मध्ये डेट दिली जाते त्या डेट पर्यंत हे सगळं काउंट केलं जातं बघा चार वर्ष नियमित सेवा असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता जर तुमचं बारावी झालं असेल तर तुम्हाला पाच वर्ष नियमित सेवा द्यावं लागतील तुमचं जर दहावी झालं असेल तर सहा वर्ष नियमित सेवा असेल तर आणि तरच तुम्ही एक्झाम देऊ शकतात आता नियुक्ती झाली तेव्हा सपोज तुमचं नियुक्तीच्या वेळेस दहावी होतं पण रिसेंटच्या काळामध्ये तुमचं बारावी पण झालं असेल तर तुम्हाला हे लागू होईल तुमचं शिक्षण नियुक्तीच्या वेळेस दहावी होतं पण तुमची आता पदवी झाली असेल तर तुम्हाला हे लागू होणार आहे मग नियमित सेवा नीट लक्षात घ्या आणि ग्रॅज्युएट पण हे शिक्षण पण लक्षात घ्या दहावीला सहा बारावीला पाच आणि पदवीला चार वर्ष सेवा दिलेली असेल कमीत कमी जास्तीत जास्त किती असेल तरी चालणार आहे तर ते उमेदवार इथे पात्र असणार आहे एकदम सिंपल भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण तुम्हाला काही शंका वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी माझी आमच्या टीमची पुढचा व्हिडिओ तसा असणार आहे अजूनही तुम्हाला काही आमच्या आमच्याकडे माहिती पाहिजे असेल प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा सो तुम्ही सगळे पोलीस मित्र आहात मला सगळ्यांना नक्कीच या आगामी येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा पण मात्र रिस्क घेऊ नका कामाला लागा अभ्यासाला लागा एक्झाम येणारच आहे कारण मागणी पत्र एम पी एस सीकडे गेलेलं आहे कधीही ॲड येऊ शकते पण एक अंदाज आपण लक्षात घेतला तर जुलै एंड पर्यंत हे एक्झामचं नोटिफिकेशन येणार आहे एक्झामचं नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला साधारणतः दीड ते दोन महिने वेळ मिळू शकतो अभ्यासाला हे सगळं व्यस्त जर आपण बघितलं पावसाचं सगळं सगळं बघितलं तर दीड दोन महिने मॅक्सिमम तुम्हाला मिळू शकणार आहे सो ह्या दीड दोन महिन्यात नव्याने जे विद्यार्थी आता आलेत म्हणजेच काय एखादी बॅच असेल की ह्या वर्षी पहिल्यांदा ते डिपार्टमेंटल पी एस आय ची एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी तर अभ्यासाला खूप वेळ द्यावा लागेल कारण ऑलरेडी काही विद्यार्थी असतील जे ऑलरेडी एक्झाम देत आलेले अभ्यास झालेला आहे त्यांच्याशी तुम्हाला कॉम्पिट करायचं असेल तर नव्याने फ्रेशर विद्यार्थ्यांनी लवकर अभ्यास लागा आणि ह्या अभ्यासामध्ये तुम्हाला जर वाटलं म्हणजे मी तुम्हाला परत परत का सांगतो तुम्हाला जर वाटलं योग्य नियोजन योग्य दिशा त्या विषयाचं काय वाचायचं विषयामधले महत्वाचे टॉपिक कोणते प्रश्न कसे विचारले जातात प्रीवियस इयर प्रश्नपत्रिका कशा आहेत त्यानुसार टेस्ट सिरीज कशा द्यायच्या वेळेत कसं सोडवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करायला तुम्हाला जर वेळ कमी मिळत असेल अजिबात रिस्क घेऊ नका इग्नाईट अकॅडमी ऑलरेडी हे सगळं गेली काही महिन्यापासून आपण याच्यावर काम करत होतो ही रेकॉर्डेड बॅच तुमसाठी अवेलेबल आहे लगेच जाऊन परचेस करा अजिबात नाही फी सुद्धा एकदम नॉमिनल ठेवलेली आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयात ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे डिपार्टमेंटल पी एस आहे परीक्षेची बॅच आहे पूर्ण नोट्स तुम्हाला अव्हेलेबल प्रिंट आऊट करू शकता तुमच्यावर मेंटेनिंग होणारे अभ्यास नियोजन आम्ही तुम्हाला देणार आहोत पूर्ण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे पूर्ण विषयाचे लेक्चर्स तुम्हाला फिल्म संदर्भातले प्रॉपर मिळणार आहे कुठे मिळेल बॅच इग्नॅट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून लगेच परचेस करा काही जर शंका वाटली काही डाऊट असेल काही प्रश्न असेल तर या नंबरला आमच्या टीमशी संपर्क साधा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल लगेच सब्सक्राइब करा प्रत्येक गोष्ट अपडेट तुमच्यापर्यंत याच्या बाबतची पाठवण्याची जबाबदारी आमच्या टीमची असणार आहे